सत्तर वर्षापूर्वी भारतातून नाहीसा झालेला चित्ता आता पुन्हा भारतात दिसणार आहे एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये देशातला त्यानंतर बावन मध्ये चित्ता भारतातून नाहीसा झाल्याची बातमी सरकारकडून जाहीर करण्यात आली एकोणीसशे नव्वद मध्ये परदेशातून चित्ते आणण्यासाठी प्रयत्न चालू झाले पण अखेर दोन हजार मध्ये या प्रयत्नांना यश मिळाले केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पन्नास आफ्रिकन चित्ते भारतामध्ये आणण्यासाठी नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेसोबत करार केला या पन्नास चित्त्यांमधील पहिले आठ चित्ते नामिबियामधून भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिना दिवशी आणण्यात आले व मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये सोडण्यात आले प्राण्यांचे आंतरराष्ट्रीय हस्तांतरण खूपच कठीण असते आणि त्या चित्ता म्हणजे शुद्ध मांसाहारी जंगली प्राणी अशा आक्रमक प्राण्यांचा प्रवास होता तरी कसा चला तर मग जाणून घेऊयात मिळालेल्या माहितीनुसार चित्तांना घेऊन प्रवास करू शकेल असे एक जंबो चेट जे दुबईच्या एका खासगी संस्थेचे आहे ते सज्ज करण्यात आले होते विमानामध्ये या चित्त्यांवर लक्ष राहावे म्हणून भारत आणि दक्षिण आफ्रिकेतून मिळून तीन पशुवैद्यकीय तज्ज्ञांचे पथक कार्यरत होते तर जाणून घेऊयात की विमान प्रवास झाला तरी कसा प्रवासापूर्वी चित्त्यांना भूल देऊन स्थिर करण्यात आले होते पिंजऱ्यात ठेवल्यानंतर भूल उतरवण्यासाठी अँटीडोस दिले होते त्यानंतर प्रवासादरम्यान त्रास होऊ नये म्हणून सौम्य भूल दिली होती प्रवासादरम्यान जेवण नाही प्रवासाआधी दोन ते तीन तास जेवण दिले जाते कारण प्रवासादरम्यान उलटी होऊ नये म्हणून आता जाणून घेऊयात की या चित्तांना भारतात कुठे व हो कसे ठेवण्यात येईल पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीमध्ये हे चित्ते कुनो नॅशनल पार्क जे मध्य प्रदेशमध्ये आहे तर यामध्ये सोडण्यात आले प्रथम सुरुवातीला त्यांना कुंपणामध्ये बंदिस्त जागेत ठेवण्यात येईल तिथे एक महिना त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यात येईल आरोग्याची वेळोवेळी तपासणी केली जाईल त्यानंतर त्यांना सहा चौरस किलोमीटर परिसरात मोकळे सोडले जाईल या काळामध्ये नामिबियातून आणलेले चित्ते भारतीय वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतील त्यानंतर त्यांना सव्वा लाख हेक्टर परिसरात सोडण्यात येईल इथूनच त्यांचे खरे मुक्त जीवन सुरू होईल उपकरणांच्या सहाय्याने त्यांच्यावरती लक्ष ठेवले जाईल ते शिकार करण्यासाठी मुक्त असतील या परिसरामध्ये आवश्यक प्रमाणात हरण असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे स्थलांतर झालेल्या चित्त्यांचे संरक्षण करणे आपल्यासाठी कठीण नसले तरी आव्हानात्मक आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू